एकदा स्वागत। रायगड लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नामदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची संयुक्त बैठक मंगळवारी दिनांक 25 मार्च 2014 रोजी रोहा येथे डॉ चिंतामण राऊत देशमुख सभागृहात पार पडली। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विस्तारित कार्यकारिणीची संयुक्त बैठकीला लोकनेते रामशेठ ठाकूर, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, सरचिटणीस माणिकराव जगताप, माजी मंत्री रविशेठ पाटील, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आरसी घरत, राष्ट्रवादी अध्यक्ष वसंत ओसवाल, आमदार प्रशांत ठाकूर, अनिल तटकरे, माजी आमदार अशोक शेटसाबळे, मधुकर शेठ ठाकूर, एडव्होकेट जेटी पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। आपण एकत्रित आल्याने रायगडच्या राजकारणात वेगळे वळण घेतले आहे। भविष्यात याच विचारांनी एकत्रित राहिल्यास शिवतीर्थावर आघाडीचा तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही असं मत रायगड लोकसभेचे उमेदवार नामदार सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केलं। जगभरामध्ये असलेले काही भलाले राज्य आहेत, जगभरामध्ये असलेल्या लोकशाहीच्या जी काही वेगवेगळी व्यवस्था आहे, या सर्व व्यवस्थेचं लक्ष आज खंडप्रा असलेल्या देशाकडे खूप मोठ्या प्रमाणावरती लागलं। अनेक राष्ट्रांच्या मध्ये वेगवेगळ्या पैशाच्या निवडणुका होतात, नुकत्याच अमेरिकेमध्ये घडलेल्या आपण अध्यक्ष पद्धतीची निवडणूक सुद्धा पाहिली, युरोप खंडामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या निवडणुका होत असतात, पण तुमच्या आणि माझ्या भारताचं वैशिष्ट्य जगाच्या पाठीवरती हे नेहमीच वेगळं आहे। संसदीय लोकशाहीचा पाया या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय उत्तम बनले रचला। जरूर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं 1 ऑगस्ट 15 ऑगस्ट 1947 साली, परंतु हा देश कशा पद्धतीने चालावा, देशाची घटनाही प्रस्थापित केली गेली पाहिजे, देशाचे कायदेही ठरवले पाहिजे, देशाची व्यवस्था ठरवण्याच्या दृष्टिकोनातून काही ना काहीतरी एक तरीचे विचार लोकांच्या समोर ठेवले गेले पाहिजेत। हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालच्या घटना समितीने त्या निमित्ताने 3-4 वर्ष या देशातल्या सर्व माणसांचा विचार केला गेला, देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला गेला, देशाच्या भौगोलिक रचनेचा विचार केला गेला, आणि त्याच्यातून देशाचा लोकशाही संसदीय लोकशाहीचा पाया त्या कालावधीमध्ये होता। आणि म्हणून 26 जानेवारी 1950 साली या देशाला प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं, रिपब्लिक ऑफ इंडिया। जगभरातल्या स्वातंत्र्य मिळालेल्या अनेक राष्ट्रांनी स्वतःला रिपब्लिक म्हणून घोषित केलं, कारण त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये संबंध जगभरामध्ये ब्रिटिशांची गुलामगिरी होती, ज्यांचा सत्तेचा सूर्यास्त कधी होत नाही, सूर्यालय सुद्धा सत्तेपासून होतो, आणि सूर्यास्त जरी होत असेल तरी ज्या ठिकाणी सूर्यास्त होतो तिथून कुणाचा तरी सूर्य होत असतो, त्या जगभरामध्ये ब्रिटिशांची त्या कालावधीमध्ये सत्ता होती। एक प्रगल्भ विचार देशाला मिळाला, कणखर प्रणाम मिळाला, मूळ लोकांच्या हातामध्ये सत्ता त्या कालावधीमध्ये, देशाचा अर्थव्यवस्था काही मूळ लोकांच्या कडेच होती। आज ज्या काही बँका राष्ट्रीयकृत बँका म्हणून आहेत त्या लोकांच्या काही मूळ लोकांच्या हातामध्ये होत्या। देशाचा गरिबांचा विचार करत असेल तर या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं पाहिजे अशी महत्वपूर्ण भूमिका इंदिरा गांधींच्या घनकर नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये घेतली। संस्थानिकांचे सरके स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा या देशामध्ये महाराजे राज्य करत होते, आणि तुमच्या आणि माझ्या देशाच्या कोट्यावधी लोकांच्या खंडा कर रूपाच्या माध्यमातून केला गेलेला कर त्यांना तरकी देण्याच्या साठी सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात देण्याची भूमिका घेतली जात। काम करण्याची इच्छा असलेला खमका नेता सुनील तटकरे रायगड लोकसभा आघाडीला मिळाला असून त्यांच्यासह मावळचे उमेदवार या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करूया असं अभिवाचन यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलंय। राष्ट्रीय स्तरावर पाहत असताना आपल्याला दिसेल की ह्या लोकसभेच्या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत, युपीए सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं आहे, प्रत्येकाच्या आपल्या मनामध्ये ती इच्छा आहे। सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी त्या दृष्टीने अतिशय चांगले प्रयत्न केले आहेत, शरद पवार साहेबांनी सुद्धा आपण पाहतो की त्या दृष्टीने एक चांगलं बस्तान बांधलेलं आहे, आणि कशा रीतीनं युपीए सत्तेवर येण्यामध्ये देशाचं भलं आहे हे सर्वांना पटवून दिलेलं आहे, सांगून दिलेलं आहे। इथं शिवसेना, बीजेपी ह्या पक्षाचा प्रभाव नेत्यांच्या रूपानं काय आहे ते जयंत पाटलांनीच आपल्याला सांगितलंय का 5-5 वर्षभरामध्ये लोकांशी संपर्क नसलेला माणूस आम्हाला चालणार नाही, म्हणजे शिवसेनेचं काम त्यांच्या दृष्टीनं आपल्याला सर्व जगाला दाखवण्याचं काम शेका पक्षाने केलेलं आहे, आणि शेका पक्ष या रायगड जिल्ह्यामध्ये काय करतोय हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे, आणि अशा दृष्टीनं आपल्याला सर्वांच्या बरोबर राहणारा एक नेता जो इतकी वर्ष त्यांनी करून दाखवलेला आहे, गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याचं, प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचं, प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं, दृष्टी अतिशय विशाल असलेली, मोठी दृष्टी असलेली, सर्वांना बरोबर घेऊन
जाण्याची कला असलेली आणि अशा पद्धतीनं एक सर्वांना आपला असा वाटणारा असा उमेदवार राष्ट्रवादी पक्षानं इथं दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की मला सुद्धा आता मगाशी आपल्या मुश्ताकबाईने म्हटलं की महिना दोन महिन्यापासून तटकरे साहेब उमेदवार असेल असं वाटत होतं. मला तर 6 महिन्यापासून वाटत होतं की इथलं उमेदवार तटकरे साहेबच असतील. आणि आम्ही आपले काँग्रेसवाले ज्या वेळेला चर्चा करत होतो काँग्रेस आम्ही म्हणतो मुद्दा तुम्हाला कारण आपण काहीतरी असलो आणि ब थोडस काँग्रेस राष्ट्रवादी असं म्हणतोय तर त्यावेळेला जर चर्चा करत होतो तर आम्ही सांगत होतो की आपल्याला युपीचं हे जर आणायचं असेल तर थोडस खमक्या उमेदवार द्यायला पाहिजे तसं आपण शोध घ्यायला पाहिजे आणि तुमच्यावर पण तो आम्हाला मिळाला. आम्ही राष्ट्रवादीचे आभार मानतो की राष्ट्रवादीने चांगल्याचं काम केलेलं आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले यांनी नामदार सुनील तटकरे यांनी केलेल्या विकास कामांचं कौतुक करत त्यांना मतदार पोचपावती देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आणि म्हणून माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी ज्यांनी ज्यांनी आपल्या समोर भाषण करून आपल्याला जे सांगितलेलं आहे की विकास कामं कशी करायची असतात आणि विकास कामं करत असताना राज्याच्या तिजोरीतून आपल्या जिल्ह्यासाठी पैसे कसे आणायचे असतात ही कला आपण सगळ्यांनी आपले नेते बॅरिस्टर अंतुले साहेब यांच्याकडनं शिकली आहे आणि त्यांच्याकडनं आपण पाहिली आहे. तटकरे साहेब आपणही या जिल्ह्यामध्ये या सभागृहाच्या निमित्तानं मी बोलतोय पण अशी अनेक कामं असतील की ज्यांच्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून आपल्या जिल्ह्यासाठी भरपूर पैसे आणलेले आहेत. आणि म्हणून या भव्य दिव्य सभागृहामध्ये ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही पक्षाचे जेव्हा कार्यकर्ते आणि नेते एकत्रित येऊन बसतात तेव्हा खरोखर उस्वाल साहेब ह्या सभागृहाची शोभा आणि शान ही वाढलेली दिसते आहे. मला ह्या निमित्तानं हेच सांगायचं आहे आणि ही शान आणि ही शोभा ही अशा पद्धतीनंच नेहमी वाढत राहिली पाहिजे. मग आज आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जरी उपस्थित असलो तरी सुद्धा याच्यानंतर आपल्या देशामध्ये जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान बनवण्याच्या समितीनं जी लोकशाही आपल्या देशामध्ये आणली आहे त्या लोकशाहीमध्ये लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना निवडून देऊन या देशातली सत्ता ही लोकप्रतिनिधीच्या हातात देण्याचं जे काम झालेलं आहे ते काम सातत्यानं आपल्याला वर्षा एक निवडणूक झाल्यानंतर पुढची निवडणूक होईपर्यंत 5 वर्ष करायचं असतं. पिण्याच्या पाण्याची टंचाई, शिक्षण या सुविधांचा अभाव गुजरातमध्ये आहे. आमदार प्रशांत ठाकूर जातीयवादी शक्तींना राखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी एक दिलाने काम करावे आणि आघाडीच्या रायगड आणि मावळ या दोन्ही ठिकाणी उमेदवारांना विजय करा असं प्रतिपादन यावेळी केलं. आज तुमचा आमचा या ठिकाणी एकमेकांच्या विकासासाठी धडपडण्याचा, तुमचा आमचा एकमेकांच्या या ठिकाणी प्रगतीसाठी पुढे जाण्याच्यासाठीचा या ठिकाणी जो प्रयत्न आहे या प्रयत्नाला खीळ घालण्याचा प्रयत्न कुठे ना कुठेतरी एक मोदी नावाचं वादळ पेल्याचं वादळ हे निर्माण करून या ठिकाणी तुमच्या आमच्या पुढे आडवं जाण्याचा प्रयत्न होतो. कुठेतरी या ठिकाणी प्रसार माध्यमांचा आसरा घ्यायचा, कुठेतरी या ठिकाणी या सोशल मीडिया असू द्या अन्य पद्धतीचं जे जे म्हणून माध्यम वापरता येईल त्या माध्यमांच्या माध्यमातून आमची हवा कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या पुढे एक वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आज संपूर्ण देशभरामध्ये चालू आहे. तुमच्या आमच्या सुदैवानं या आपल्या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं गेली अनेक वर्ष या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांपासून आजवर झालेल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार या ठिकाणी झालेला आहे, ज्या पद्धतीनं आज सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या अनेक योजना या राबवल्या गेलेल्या आहेत, या योजना नुसती केवळ नावं घेतली तरी सर्वसामान्य माणसाला आज या ठिकाणी निश्चितपणे खात्री आहे की आज सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार जर कोणी करू शकत असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या विचाराचं सरकारच करू शकतं आणि त्यामुळे दुसऱ्याला या ठिकाणी धारा नाही निश्चितपणानं तुम्हाला आम्हाला माहिती आहे. या सभेमध्ये माजी मंत्री रविशेठ पाटील, माजी आमदार मधुकर ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर सी घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल,
आदींनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. मला वाटतं आजचा हा सोनियाचा दिवस आहे. अशा पद्धतीचा दिवस गेली 13-14 वर्ष